मनावरती रुंजी घालणारं हे गाणं खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचेल अशी कल्पना आमची होती, ती साध्य झाली. पुरुष वर्गाला थोडासा राग आला असेल ना मगाशी मी स्त्रियांबद्दल जे बोलले ते. तुम्हाला असं वाटत असेल आमचे सिद्धांत होत नाही का? आम्ही देखील मुलानंतर तरुण असतो, तरुणानंतर नोकरी करतो, आई वडिलांना सांभाळतो, आम्ही देखील बाबा होतो, काका होतो, आजोबा होतो, असे आमचे देखील स्थित्यंतर होत असतात. अहो पण तुम्ही एकच कुटुंब सांभाळता, स्त्रियांना दोन कुटुंब सांभाळायचे असतात, म्हणजे माहेरचं आणि सासरचं. अशा या दोन कुटुंबांना सांभाळणारी एकमेव दुवा असणारी ही स्त्री नाही का आपल्यापेक्षा मोठी असते? तर रागावू नका बरं का, पण तुम्ही देखील म्हणजे तुमच्या असण्यानीच हे सगळं साध्य होतं हे देखील तितकंच खरं आहे. कारण स्त्री आणि पुरुष हे परस्परांना पूरक अशी व्यक्तिमत्व असतात आणि म्हणूनच स्त्रिया ह्या नेहमी घराघरात पूजल्या जायला पाहिजेत. स्त्रियांमुळेच घर आणि घराला घरपण येत असतं. तर अशी ही आमची प्रेरणा संस्कारांच्या माध्यमातून वाढलेली संस्कारक्षम आपल्या आजी आजोबांकडनं, आईबाबांकडनं, काका काकींकडनं, मामा मामींकडनं संस्कार घेऊन मोठी होऊन लग्न होऊन उद्या सासरी जायला निघते. आपण देखील आशीर्वादांची शिदोरी तिच्यापर्यंत पोहोचती नक्की केली पाहिजे. अशा या सुंदर वातावरणामध्ये चला जाऊया संतोष सोनवणे यांच्या उत्तम आवाजातून ऐकूया छान संगीत. चला जोरदार गाण्याने स्वागत करू संतोष सोनवणे. Thank you.
थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू।